महाविकास आघाडीमध्ये शरद पवार हे रिंगमास्टर आहेत आणि ते नसतील तर ही सर्कस टिकणार नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यांवरून सुद्धा त्यांनी टोला लगावला. केस नसताना कंगवा फिरवणारे खूप जण आहेत असंही त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी गडकरींशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय. त्यावेळेला गडकरी नेमकं काय म्हणालेत आपण बघूयात. आत्ता काँग्रेस कडून त्यांचं मुख्यमंत्री पदाची दावेदारी ही जोरात सुरू आहे. एकीकडे ते एकीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी जिंकणार असं वाटून जबरदस्त त्यांच्या मुख्यमंत्री पदाची दावेदारी सुरू आहे. कसं बघतात? नाही, त्यांच्या दावेदारीत काही अर्थ नाही. असा प्रत्येक जण दावेदारी करत असतो. एक सिनेमा आला होता, थांब टाकल्या बांग पाडते, त्याच्यामुळे केस नसताना कंगवा फिरवणारे खूप लोक आहेत तर नाला त्यातले असं मला नाही म्हणायचं. त्यामुळे आता सध्या या आघाडीमध्ये खूप मुख्यमंत्री आहेत, काही सुप्त आहेत, काही असं अतृप्त आहेत, काही दिसतात, काही दिसत नाहीत. पण ही खरी सर्कस आहे आणि या सर्कसीमध्ये रिंगमास्टर आहेत शरद पवार. ते आहे म्हणून ही सर्कस टिकून आहे. आणि शरद पवार जे तुझ्या आतील एक मिनटात यांचा डोलाला खाली पडेल, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांभाळून ठेवलं आहे. त्यामुळे सध्या तरी जोपर्यंत निवडणूक होत नाही पहिले तर मेजॉरिटीच मिळणार नाही. भाजपाला लव जिहाद असो, आज वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे एक है तो सेफ है वाल्या ॲडव्हर्टिजमेंट्स देऊन नक्की काय साध्य करायचं आहे ह्या निवडणुकीत? जर या देशात जात पंथ धर्म भाषा सोडून आपण सगळे भारतीय म्हणून एक राहिलो तर आपण सेफ आहोत. आणि भारतीय म्हणजे सगळ्यात. त्यामुळे काही लोक काय प्रत्येक गोष्टीचा अँटी मुस्लिम असा अर्थ काढतात, तो नाही आहे. आम्ही अँटी मुस्लिम नाही, अँटी दलित नाही, आम्ही अँटी सिख नाही. आम्ही बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हा मानत नाही. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एका समाजाचे अंग आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.